आज संपूर्ण जगावर करोनाचं सावट आहे. आपला देशही या संकटाचा सामना करतोय. संपूर्ण देश लॉकडाऊन असून या घटनांचं वृत्तांकन करणारे पत्रकार बांधवांनाही करोनाचा संसर्ग झालाय. मुंबईतील 53 पत्रकार बांधवांना करोना विषाणूची लागण झाल्याचं समोर आलंय. म्हणून खबरदारी उपाय म्हणून टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनतर्फे नाशिक आणि मालेगावातील पत्रकारांची करोना चाचणी करण्यात आली. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे वैद्यकीय मदत कक्ष तथा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानं खासगी लॅबच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. पंडित कॉलनीतील लायन्स हॉलमध्ये आयोजित या उपक्रमास महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रकाश पठाडे, अर्जुन टिळे उपस्थित होते. आयुक्त गमे यांनी विषाणूरूप मनोगत व्यक्त केलं. आणि त्यामुळे जे काही आपण आज त्यातून ते जाण्यामध्ये सर्वांचं सहकार्य लाभणं आणि शासनाने जे काही निर्णय घेतले ते अंमलबजावणी करणं आणि त्यासाठी आपल्या लोकांचा सहभाग हा अतिशय महत्वाचा राहील. आणि आपल्या सर्वांच्या मीडियाचा याच्यामध्ये खूप ऍक्टिव्ह सहभाग आहे. आणि आपण बघितलं असेल की काही ठिकाणी जरी इतर आपण जेव्हा परिस्थिती असते तशा बातम्या कुठे आल्या नाही, म्हणजे आरोग्य व्यवस्थापनामध्ये किंवा इतर प्रशासकीय गोष्टीमध्ये जरूर काही ठिकाणी त्रुटी राहिली असती, पण मीडियाने ती सगळ्यांना दाखवली की या परिस्थितीमध्ये आपल्याला एकत्रपणे सामोरं गेला पाहिजे. आणि जरी एखादी गोष्ट मागे पुढे झाली असेल तर त्याला फार महत्व द्यायचं नाही. हा मीडियाचा प्रशासनाने या परिस्थितीमध्ये आपल्याला जाणवलं आणि ते अतिशय प्रशासनाला योग्य होतं आणि प्रशासनाला पुढं त्याची बाब होती. जी 24 तासचे योगेश खरे, टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे, मंगेश चिवटे यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम पार पडला. यावेळी शब्द आणि जिल्ह्यातील वृत्तवाहिनींचे तसंच विविध वृत्तपत्रातील प्रतिनिधींची कोरोना तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी त्र्यंबके यावेळी उपस्थित होते. यासाठी मुंबईहून विशेष पथक नाशिकला आले होते. उमेश अवनकर, दिशा न्यूज, नाशिक.